चला हर्ष लोकरे लास्टचा कॉल असेल हा, सामना ताबडतोब सुरू करायचा आहे. हर्ष लोकरे लास्ट कॉल असेल आणि आता पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत आणि मॅच स्पीडअप करायची आहे. चला अनिल जाधव मॅच स्पीडअप करा. यानंतरचे सर्व सामने ह्या एक एक षटकाचे खेळले जातील याची नोंद घ्या. चला दोन षटकाची मॅच, एका बाजूला अक्षय सलते तर दुसऱ्या बाजूला अनिल जाधव, हे बॅटल. दोन षटकाची मॅच, दोन मातबर संघ, दोन बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती अनिल जाधव वरती एक प्रहार केलाय. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. 9+6 7 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. चला मॅच घाई करा हर्षद. हर्षद आणि प्रमोद, जेवढ्या लवकर तुम्ही मॅच आटपाल तेवढ्या तुम्हा दोघांना खेळायला वेळ मिळेल. 7 धावा धावपळकावरती अनिल जाधव घाई करा. भाताच्या शेतीमधून चालल्या का चालू नका, तुम्ही मॅच स्पीडअप करा. त्यावेळेस फ्रीटचा बॉल, त्यावरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चालला घोषणकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल फक्त एक धाव. एका बाजूला त्रिमूर्ती क्रिकेट क्लब सलतीवाडी हा संघ, तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक मुटलवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 आकड्यावरती एक बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अक्षय सलतेच्या माध्यमातून. आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस या बॉलवरती देखील देखना स्ट्रोक आपणाला पाहायला मिळते. एक सिंगल आली, दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न. विनोद आणि अक्षय यांच्यामध्ये कॉर्डिनेशन आणि कॉलिंग खूप चांगलं आपणाला पाहायला मिळते. दोन धावा आल्या. धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 रन स्कोर कार्ड वरती. आमच्या समेत संदीप दादा अगदी सकाळपासून चांगली गुणलेखनाची भूमिका निभावताना आणि या आयोजक कमिटीला खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून इथे लाभलं. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. कॅच मात्र ड्रॉप, फक्त कॅच ड्रॉप नाही तर अगदी क्षेत्ररक्षकाची टोपी देखील बॉलने पाडले. दोन धावा इथे. अक्षय सलतेची कॅच काय आहे हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या 12 आकड्यावरती. आई मस नाही माताच्या चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅच प्राइज. इथे पहा कॅच सुटल्यानंतर अनिल जाधवला अगदी सान्या दाखवल्यात. बॉल सीमारेषा पार. मिथिल दाबा 6 षटकार. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅच प्राइज. श्री संतोष विष्णू करपे दादा, श्री विक्रम सिंह विष्णू करपे यांच्या वतीनं. यावेळेस आता मात्र फटका फसलाय. कॅच ची संधी, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि बॉल मात्र पाण्यात. एक सिंगल आले. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपयाचे कॅच प्राइज. पहा लगेचच दुसऱ्या षटकासाठी तयार राहायचंय. नवीन गोलंदाज मारुती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
स्वर्गीय निभा शेठ सावंत यांच्या स्मरणार्थ श्री संदेश सावंत साहेब उपाध्यक्ष विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तृतीय पारितोषिक 5,000 रुपयाचे कॅश प्राइज स्वर्गीय पोपटजी साळुंके बापू यांच्या स्मरणार्थ श्री राजेश साळुंके आप्पा यांच्या वतीनं तृतीय पारितोषिक युट्यूब सौजन्य श्री सुनील हुंबरे साहेब अध्यक्ष कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन श्री रामचंद्र कोळीकर साहेब विकास अधिकारी एलआयसी ऑफ इंडिया यांच्या वतीनं युट्यूब सौजन्य या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आकर्षक चषक सौजन्य प्रोप्रायटर श्री समर्थ कृपा इलेक्ट्रॉनिक मुंबईचे सर्वे सर्वा श्री प्रकाशजी निवडुंगे साहेब यांच्या वतीनं या बॉलवरती देखील कॅचची संधी आणि आता मात्र ही कॅच सुटणार नाही कारण की मारुती चव्हाण बॉलच्या खाली अनिल जाधव इथे आक्रमक होताना पाहायला मिळतात कारण की कॅच ड्रॉप झाल्यानंतर ज्या धाबा अक्षय सलतेच्या बॅटमधून आल्या अक्षय सलतेचं कौतुक करणे कारण की बाद झाल्यानंतर किती वेगाने ते अगदी मैदानाच्या बाहेर आले. अशा प्रकारे सहकार्य करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मालिकावीर वायरलेस टीव्ही स्पीकर श्री उत्तम कळंत्रे साहेब प्रोप्रायटर उत्तम फिश मर्चंट पुणे सामनावीर छत्री श्री सूरज शिवाजी साळुंके प्रोप्रायटर महाराज अमरेला मुंबई उत्कृष्ट फलंदाज वायरलेस स्पीकर श्री गणेश बाळासो कर्पे भैया उत्कृष्ट गोलंदाज वायरलेस स्पीकर श्री राहुल विलास कर्पे फौजी बॉल सौजन्य श्री राहुलदादा साळुंके न्याती ग्रुप नाश्ता व अल्पार सौजन्य श्री भरत शेठ माटेकर नयन स्टेशनरी बॅग टॉयज शॉप कोपरखेडणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेला आहे ते आदरणीय प्रकाशजी निवडुंगे साहेबांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मुलाचं सहकार्य दादासो कर्पे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाश निवडुंगे साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येते. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि आज आई मसनाई माता चषक आणि जय भवानी क्रिकेट क्लब वरती जो आपण कृपाशीर्वाद आणि जे सहकार्य आपण या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल आपलं मनापासून आभार. असं सहकार्य वेळोवेळी या जय भवानी क्रिकेट क्लब या संघाला लाभो आणि त्यांना देखील या स्पर्धेची गोड आठवण अर्थात ते सन्मान चिन्ह खऱ्या अर्थानं बक्षिसांची लयलूट करणारी क्रीडा स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या मनावरती राज्य करणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच आई मसनाई माता चषक पावसाई रबरबर हंगामामधील एक देखणी स्पर्धा. थँक्यू सो मच या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी निवडुंगे साहेब आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद हरिदादा थोडस स्पीडअप घ्या. अजून देखील सेमीफायनल फायनलचा एक एक षटकाचा सामना अजून देखील शिल्लक आहे. यानंतर समालोचन सौजन्य श्री विनोदजी कर्पे साहेब पाणी व हँडग्लोव सौजन्य कुमार समर्थ अमोल कर्पे क्रिकेट साहित्य सूरज कर्पे सूरज परनेशिंग करण जाडे परवेल सन्मान चिन्ह सामनावीर कॅप व मोबाईल कव्हर सौजन्य श्री उमेश कर्पे साहेब श्री डी एस कर्पे शिवमुद्रा प्रतिष्ठान कर्पेवाडी सर्व टीम कॅप्टनला ब्रँडेड सँडो श्री संध्या श्री दिनेश पावडे साहेब श्री राहुलदादा काजारे प्रोप्रायटर केपी स्पोर्ट घाटकोपर विजेता व उपविजेता टीमला बॅक सौजन्य शिवमुद्रा प्रतिष्ठान कर्पेवाडी यांच्या वतीनं या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी लाभलं. एक सिंगल आले दुसरीचा प्रयत्न हरिसल ते वेगाने धावतात धाव मात्र कंप्लीट केली जाते. दोन धावा इथे पूर्ण केल्या धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चला ज्योतिर्लिंग आणि
चला आता बारा बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 30 धावांची टीम अष्टवण एक मुटलबाडी या टीमला. सर 12 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज या डीके स्पोर्ट आपणाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या डीके स्पोर्ट कॅप्टन. चला मॅच स्पीड अप करा, अजून देखील 2 सामने शिल्लक आहेत. प्रमोद सर चला मॅच लावते सुरुवात. 12 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. इथे फायनल साठी मात्र ड्रॉ केला जाईल. विनर टीम आणि दत्तकृपा घोटील या 2 संघामध्ये इथे ड्रॉ केला जाईल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो या संघामधील दत्तकृपानी विनर टीम या 2 संघामध्ये ते ड्रॉ केला जाईल. अनिल आणि साईराज आपणाला पाहायला मिळत आहेत. बारा बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. व्हाईट बॉलचा इशारा. तर इथे ड्रॉ केला जाईल. फायनल साठी ड्रॉ केला जातोय. विनर आणि दत्तकृपा घोटील या 2 संघामध्ये चिठ्ठी उडवली जाईल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल आणि उर्वरित 2 टीमला इथे सेमीफायनलची मॅच खेळावी लागेल. तर दत्तकृपा घोटील हा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि या 2 संघांमधील विजेता संघ विरुद्ध ज्योतिर्लिंग घोटील या 2 संघांमध्ये सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दत्तकृपा घोटील हा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि ज्योतिर्लिंग घोटील विरुद्ध या 2 संघांमधील विनिंग संघ अशी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपाची धाव. चार धावा धावपळकावरती लागल्या गेल्या.
तर सचिन दादा चव्हाण आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती असणार तर यावेळेस पहा बाहुबलीच्या बॅट मधून हा बाहुबली षटकार. या षटकार नंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती अजून देखील 20 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. वीस धावांची अजून देखील गरज आहे पण मॅच स्पीडअप करा. अजून देखील दोन सामने या ठिकाणी शिल्लक आहेत सेमी फायनल आणि फायनल. फायनल मध्ये पोहोचलाय दत्तकृपा. बारा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. धाव होत्या. धावसंख्या 13 या आकड्यावरती. तिथे डिक्लेअर स्वरूपाची धाव. धावसंख्या 14 या आकड्यावरती. तर आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 16 धावांची गरज. सहा बॉल 16 ची गरज आहे. हरीश सलते गोलंदाजी वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल इथे व्हाइट बॉल आला होता. 6 बॉल 15 बाहुबली मध्ये नक्कीच ती ताकद आपल्याला पाहायला मिळेल. आणि सेमी फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करणार हे सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 15 ची गरज. हरीश सलते सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मैदानामध्ये भरपूर पाणी साठलंय आणि याच पाण्यामधून स्वतः मात्र मार्ग काढत आपल्या टीमसाठी विजयाचा मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतात हरीश सलते. आता 5-14 5 बॉल 14 ची गरज. पाच सामना स्पीडअप करा. वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल प्लीज. कारण की आपल्या मधील एखादा संघ या ठिकाणी सेमी फायनल फायनलची मॅच खेळेल आणि तिथे कुठेतरी बॅडलाइटचा सामना करावा लागेल. आणि वेळ जर कमी पडला तर 4 बॉलची ओव्हर असा सामना खेळला जाईल. कारण की 6 बॉलची ओव्हर देखील नसेल कारण की इथून पुढे वेळ भरपूर कमी आहे. 4-4 बॉलच्या मॅचेस होतील यानंतर सेमी फायनल आणि फायनल. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. दोन धाव आल्या. तर पाहिजे बाहुबलीला जीवनदान दिलंय आणि डॉट बॉल आलाय. तर चांगली गोलंदाजी आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर इथे आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आता 12 ची गरज जिंकण्यासाठी टीम
अष्टविनायक मुटलवाडी या टीमला अनिल जाधव जवळ ती क्षमता आहे, परंतु आत्ता ती क्षमता दाखवून द्यावी लागेल. त्या डिक्लेअर स्वरूपाची धाव, काय गोलंदाजी हरीश सलते. पुन्हा एकदा पाऊस मात्र सुरू झालाय, अगदी संपूर्ण अकरा रन अजून देखील जिंकण्यासाठी गरज, दोन चेंडू आणि अकराची गरज. या वेळेस पहा या बॉल वरती फटका दर्जेदार, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करेल. इथे क्षेत्ररक्षकावरती मात्र दहशत, परंतु कोणती इथे धाव घेतली जात नाही. आता एक बॉल अकरा, आणि सामना जिंक